आपण आलेला एसएम लेझर 72 पुणे मध्ये. तर सेलर्स पण आहेत आणि रेंटल पण आहेत. 10 वॅट, 20 वॅट, 32 वॅट आणि 40 वॅट पर्यंत तुम्हाला लेझर लाईट भेटू शकते. सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी हा एक कनेक्शन दिलं जातं इनपुट आउटपुटसाठी. RJ45 कनेक्शन इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. आपल्यासोबत आहेत इथे तुम्ही बघू शकता. सो प्लीज शेक हिंदे. तर याची नक्की MP3 किती, MP4 काय असतो आणि MP3. तर MP3 हा असतो आणि MP4 हा असतो. तुम्हाला प्राइसिंग सांगायचं म्हणलं तर हा तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. ज्या चॅनलचं नाव आहे साऊंडट्रॅक स्वप्नील. आणि ऑन पब्लिक डिमांड, जसं मी पब्लिक डिमांडवरती व्हिडिओज घेत असतो, तर थंबनेलवरती जसं बघितलं तर मी आज लेझर लाईटवरती मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जे RGB लाईटमध्ये येतं, ग्रीन लाईटमध्ये येतं आणि जो 10 वॅट, 20 वॅट, 32 वॅट आणि 40 वॅटपर्यंत इथे तुम्हाला लेझर लाईट भेटू शकतं. तर असंच एक असणार, जे सेलर पण आहेत आणि रेंटल पण आहेत. आपण आलेला SM लेझर 72 पुणेमध्ये. म्हणजे SM लेझर 72 पुणे हे जे लोकेशन, यांचं जे लोकेशन आहे ते शिरवळजवळील जे भोर या ठिकाणीच यांचं लोकेशन आहे. तर हे सेलर पण आहेत आणि रेंटलवरती पण हे लेझर देतात. आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, इथे बुल्क, एकदम बुल्क क्वांटिटीमध्ये जे लेझर्स आलेले आहेत, तर आणि नवीनच लेझर्स आलेले आहेत. याच्या आधीपासून यांचा व्यवसाय, जो 3-4 वर्षापासून यांचा व्यवसाय आहे. आणि पब्लिक जे आपल्याला कमेंट पण मला आले होते की लेझर लाईटवरती पण जरा आपल्याला व्हिडिओ बनवू, त्याचं काय कसं कसं फीचर्स असताना आणि जसं त्याची प्राइसिंग पण आपल्याला किती प्राइसिंगमध्ये ते भेटू शकतात. जे नवीन नवीन लोक आहेत, जे बिगिनर्स आहेत आणि ज्यांना आत्ता साऊंडलँडमध्ये आत्ता त्यांनी उतरलेले आहेत, आणि त्यांना जर लाईट्स घ्यायचे असतील किंवा लेझर लाईट्स RGB आणि ग्रीनमध्ये जर त्यांना हवे असतील, ते 10 वॅट, 20 वॅट, 32 वॅट किंवा 40 वॅट असो, तर यामध्ये जर त्यांना हवे असतील तर त्यांच्यासाठी हे जे ठिकाण आहे आणि हे जे रेंटल आणि हे जे सेलर्स आहेत यांच्याकडूनच तुम्हाला एकदम सुटेबल प्राईजमध्ये तुम्हाला भेटू शकतं. तर आपण मी या त्यांच्याच या घरी सध्या मी आता व्हिजिट केले. त्यांना मी नेहमी सांगत असतो, चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑल करा आणि आत्ताच एक व्हिडिओला लाईक द्या, कारण की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि या लेझर्सची सगळी डिटेलिंग आहे ते मीही स्वतः देणार आहे, याचे काय काय फीचर्स असणार आहेत आणि याच्याबद्दल असणार प्राईस आणि यामध्ये असणार जे काय काय गोष्टी, मटेरियल काय यूज केलं जातं याबद्दल पण आपल्याला थोडक्यात माहिती भेटणार आहे. यासोबत आहेत स्वप्नील हिंगे शेठ, तर आणि यांचेच ब्रदर्स म्हणजे यांचे जे बंधू आहेत ते अक्षय हिंगे. तर हे दोन्ही आपल्याला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतील. तर आपण आधी जे लेझर्स आहेत त्यावरती आपण बोलणार आहे. मित्रांनो, आता सुरुवात आपण करूया. पहिली सुरुवात होते जे RGB लाईट, 10 वॅटची जी RGB लाईट आहे, तर एकदम चांगली अशी लाईट आहे. तर त्या लेझर लाईटपासून आपण सुरुवात करूया. तर याचे आपण फीचर तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला तुम्ही इथं बघू शकता, हे आहे 10 वॅटची जी लेझर आहे, इथं तुम्हाला ब्रँडिंग दिसून येतं SM लेझर म्हणून. सुरुवात फ्रंट पॅनल हा असा येतो. त्याच्यानंतर इथं हा जो सेक्शन आहे याच्या आतमध्ये जे लेझर असतं, तर ते लेझर तुम्हाला जर ओपन करण्यासाठी पहिले हे दोन जे नट्स आहेत ते लूज करावं लागतात आणि तुम्हाला आतमध्ये इथं लेझर दिसून येतं. ओके, तर इथे तुम्हाला मिरर असतो फ्रंटला, हा जो मिरर असतो एकदम चांगल्या क्वालिटीचा मिरर असतो. इथे साईडला तुम्हाला सिग्नल आणि पॉवरचं एक इंडिकेटर दिसतं. सिग्नलचा एक इंडिकेटर आहे आणि पॉवर एक इंडिकेटर, असे दोन इंडिकेटर तुम्हाला दिसतात. फ्रंटला इथे 5 फॅन्स आहेत, इथे बघू शकता जवळजवळ 1, 2 आणि इथे 3 आहेत पाठीमागे, आणि हा एक आहे तो 4 आणि हा 5, असे जवळजवळ 5 फॅन या 10 वॅटच्या असणाऱ्या लेझर RGB लाईटला दिलेला आहे. तर ही आहे बॅक साईड. तर ही 10 वॅटची असणारी जे बॅक पॅनल आहे, तर या बॅक पॅनलला खूप सारे इथे फीचर्स दिलेले आहेत. जर या 10 वॅटचं जरी असलं तर याला खूप सारे असे फीचर्स दिलेले आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला मित्रांनो इथे ऑन करून तुम्हाला एक हा जो RGB लाईट आहे तो ऑन करून दाखवला आहे, कारण की तुम्हाला समजेल डिटेलिंगमध्ये. तर जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, इथे जो सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी हा एक कनेक्शन दिलं जातं इनपुट आउटपुटसाठी. त्यानंतर ही जी बाजू येते ती स्क्रीन, जी LED स्क्रीन आहे, ती तुम्ही कोणता मोड यूज करताय किंवा तुम्हाला कोणता मोड यूज करायचा आहे
किंवा ते तुमच्यावरती डिपेंड आहे. हे इथं जे की आहे याच्यावरती तुम्ही मोड सिलेक्ट करता. जसं हे आता ऑटो केलं साऊंडवर जातो, जसं साऊंड असं खाली खाली मोड येत जातो. नंतर डी एम एक्स असो किंवा स्लेव असो, एस डी लिस्ट असो, ई एस प्लस सेटिंग डिवाईस, अशा टाईपचे जे काही फीचर्स आहेत, जे काही मोड्स आहेत, ते तुम्ही याच्यावरून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्याचबरोबर इथे जो एक मेमरी कार्ड टाईप असं एक तुम्हाला एक पोर्ट दिलं जातं, हा जो दुसरा तुम्ही त्याला तुम्ही टी एफ टी कार्ड म्हणू शकता. तर ते टी एफ टी कार्ड जे आहे याच्यामध्ये जे काही प्रोग्रॅमिंग जे इफेक्ट्स आहेत ते ऑलरेडी यामध्ये सेट असतात. यावरती तुम्ही हा जो आर जी बी लेझर आहे ते तुम्ही चालू शकता. त्यानंतर आर जी 45 कनेक्शन इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर डी एम एस पण तुम्ही यूज करू शकता इनपुट आउटपुटसाठी. इथे डी एम एक्स तुम्हाला दिलं आहे. त्याचबरोबर इथे हँगिंग करण्यासाठी, जसं हे हेवी असल्यामुळे याला हँगिंग करण्यासाठी जो काही ऑप्शन आहे, तर इथे एक तुम्हाला एक हुक दिलेला असतो, त्याच्यावर जर तुम्ही हँगिंग करू शकता, कुठेही ॲडजस्ट करू शकता. आणि इथे जे पॉवर सप्लायसाठी जो स्पीकॉनचा एक ऑप्शन दिलेला आहे पॉवर कॉर्ड कनेक्ट करण्यासाठी, तर हा एक स्पीकॉनचा ऑप्शन आहे. आणि इथे वरती तुम्हाला ऑन ऑफचं बटन दिलं जातं आणि त्याच्यावरती एक फ्यूजचं पण बटन आहे. जसं काही बंद करायचं असेल तर तुम्ही फ्यूज पण तुम्ही समजा काही प्रॉब्लेम आला तर बंद करू शकता किंवा चालू करू शकता, तर फ्यूजचं पण ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला आतमध्ये हीटसिंगसाठी इथे ऑप्शन दिलेलं आहेत. आणि जवळजवळ इथे हीटसिंगसाठी इथे कंपार्टमेंट दिसते, आतमध्ये तुम्हाला हीटसिंग दिसते. तर अशा गोष्टी पण ह्या पूर्ण फीचर या आर जी बी लाईटमध्ये, या 10 वॅटच्या आर जी बी लाईटमध्ये तुम्हाला दिसतो. सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं म्हणलं तर हा जो 10 वॅटचा जो आर जी बी लेझर आहे, तर हा जवळजवळ तुम्हाला हा वॉटर प्रूफ म्हणून हा तुम्हाला दिला जातो. कारण की हा जो आर जी बी लाईट आहे हा वॉटर प्रूफ आर जी बी लाईट आहे. तर वॉटर रेझिस्टंटमध्ये तुम्हाला हा जो 10 वॅटचा जो लेझर आहे तो तुम्हाला भेटू शकतो. त्याचनंतर आपण याच दुसऱ्या सेक्शनकडं, जो दुसरा लेझर आहे तो आहे 20 वॅटचा लेझर. बॅक पॅनलवरती जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर यामध्ये एक फीचर असं येतं जे तुम्हाला FB4चं असणारं जे सॉफ्टवेअर आहे ते ऑलरेडी इन्स्टॉल असतं यामध्ये. जर तुम इथे तुम्ही बघू शकता पॉवर्ड बाय पँगोलिन आणि FB4 SE, म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे तुम्हाला ऑलरेडी यामध्ये इनबिल्ट दिसतं. यामध्ये तुम्हाला डी एम एक्सचा पण ऑप्शन दिसतो. नंतर सॉफ्टवेअरचं कनेक्ट करण्यासाठी पण एक कॉर्ड दिलेलं आहे, इथे 2 कॉर्ड दिलेलं आहे इनपुट आउटपुटसाठी. त्याचनंतर हे ते तुम्हाला इथे स्क्रीन पण दिसते या सॉफ्टवेअरवरती किंवा या आर जी बी लाईटवरती. त्यानंतर तुम्हाला खाली हे ऑप्शन दिलं जातं आर जे 45 जे ऑप्शन आहे इनपुट आउटपुट सेम आउटपुट आहे. नंतर डी एम एक्सचा पण एक वेगळा कॉर्ड आहे जो इंटरलॉक इन आणि इंटरलॉक आउट याचा पण एक ऑप्शन आहे. त्यानंतर पॉवर बटनसाठी हे तुम्हाला एक बटन दिलं जातं पॉवर ऑन ऑफसाठी. नंतर फ्यूजचं पण ऑप्शन आहे ते. आणि हे पॉवर सप्लाय देण्यासाठी स्पीकॉनचं पण याला एक कॉर्ड दिलं जातं. आणि हँगिंग करण्यासाठी सर्वात एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हुक पण असतंच. ऑलरेडी या प्रत्येक जे आर जी बी लाईट्स आहेत किंवा आर जी बी लेझर आहेत त्यांना प्रत्येकाला हुक दिलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला एक इथं या 20 वॅटचा जो आर जी बी लाईट आहे इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसतो, हा जो एक इथरनेटचा एक कनेक्शन आहे. तर यावरती तुम्ही पायलट पण कनेक्ट करू शकता, लॅपटॉपवरती जर कनेक्ट करायचं तेही करू शकता, किंवा ग्रॅन MA पण तुम्ही चालवू शकता. तर हा यासाठी हा जो इथरनेटचा ऑप्शन आहे तुम्हाला दिलेला आहे. आणि तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला यूज करायचा आहे त्यावरती डिपेंड राहते की तुम्ही कसं यूज करायचा आहे, काय यूज करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिले जाते ऑपरेशन मोड. ऑपरेशन मोडमध्ये पण तुम्हाला बियॉन्ड QS किंवा खाली DMX 512 इथरनेट किंवा ASCN चा जो असणारा जो ऑप्शन आहे तोही दिसतो. आणि किंवा ऑटो प्लेचा पण ऑप्शन तुम्हाला दिसून येतो. नंतर टाईम कोडचा पण ऑप्शन आहे, स्लेव मोड आहे, टेस्ट मोड आहे, असे खूप सारे जे मोड्स आहेत यामध्ये अवेलेबल आहेत आणि ऑलरेडी यामध्ये फिट्स आहेत. तर ते तुम्हाला कोणता मोड यूज करायचा आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि नक्कीच तुम्ही यूज करू शकता हा जो 20 वॅटचा जो आर जी बी लाईट आहे, एकदम आरामात तुम्ही चालू शकता. यामध्ये तुम्हाला आर जी बीमध्ये 20 वॅटचा तर भेटतोच, त्याचबरोबर ग्रीनमध्ये जर फक्त पाहिजे असेल फक्त ग्रीनमध्ये तर तोही तुम्हाला ऑप्शन या 20 वॅटचा जो लेझर आहे यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. त्यानंतर आपण येऊया तिसऱ्या लेझरकडे, हा आहे 32 वॅटचा आर जी बी लेझर. यावरती सेम फीचर आहे, हे जे तुम्ही फ्रंट पॅनल बघता यावरती तिथे मिरर आहे किंवा लेझर आणि याच्या आतमध्ये जो लेझर आहे हे जर नट लूज करून हे तुम्हाला माहिती सांगितलंच तसं पहिल्या लेझरमध्ये. त्याचबरोबर याला साईडला जे फॅन्सचं जे ऑप्शन आहे तेही तुम्हाला इथं भेटलं जातं. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता 3-4 कंपार्टमेंट या साईडला, लेफ्ट साईडला आणि पलीकडच्या साईडला पण 4 कंपार्टमेंट्स आहेत जे इथं हँडल बार देऊन मला दिलं जातं ॲडजस्ट करण्यासाठी. मला सगळ्यात म्हणायचं सांगायचं म्हणलं तर 10 वॅटपेक्षा जे हेवी फॅन्स असतात, कारण की हेवी यूजसाठी हेवी फॅन्स असणं आवश्यक असतं, तर येस तेच हेवी फॅन्स 10 वॅटपेक्षाही जास्त असणारे इथे तुम्हाला दिलं जातं. ते आरामात लॉंग लास्टिंगपर्यंत चालू शकतो. तर हा जो 32 वॅटचा जो आर जी बी लेझर आहे याचा आपण आता बॅक पॅनल बघूया. तर सेम फीचर यामध्ये पण तुम्हाला दिसून येतो, सॉफ्टवेअर कनेक्ट करण्यासाठी सेम इथं सॉफ्टवेअरचा जो असणार इनपुट आउटपुट. नंतर इथे तुम्हाला स्क्रीन पण तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर आर जे 45चा पण इथं ऑप्शन आहे.
त्याचबरोबर इथं पॉवर ऑन ऑफचं पण ऑप्शन आहे, फ्यूजचं पण एक ऑप्शन आहे आणि सप्लाय देण्यासाठी जो ऑप्शन आहे. त्यानंतर DMXचा पण इथे ऑप्शन तुम्हाला दिलेला जातो इनपुट आउटपुट देण्यासाठी किंवा कुठे लोपिंग किंवा पॅच जसं मारता तुम्ही त्यासाठीही ते ऑप्शन DMXचा ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. किंवा हे सॉफ्टवेअरचा इन आणि आउटचा पण ऑप्शन आहे, तोही तुम्ही इथे तुम्ही यूज करू. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहे 40 वॅटचा एकदम मॅसिव्ह पॉवर असणारा जो लेझर आहे SM ब्रँडचा, जो SM लेझर म्हणून, तर तो आपण जो 40 वॅटचा जो RGB लेझर आहे तर तोच आपण बघणार आहे आणि एकदम हेवी असा लेझर असणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही जो बघताय तो आहे 40 वॅटचा मॅसिव्ह पॉवर असणार जो RGB लेझर. तर जवळजवळ 76 किलो असणारं याचं वेट आहे आणि एकदम हेवी वेट आहे आणि एकदम अशा स्ट्रॉंग असं फ्लॅट केसमध्ये येतं. कारण की तुम्हाला प्रत्येक फ्लॅट केसमध्ये 10 वॅट असो, 20 वॅट असो, 32 वॅट असो आणि 40 वॅट असो, ह्या प्रत्येक फ्लॅट केसमध्ये तुम्हाला त्या लेझरसोबत तुम्हाला फ्लॅट केस दिलं जातं. तर आता ह्या 40 वॅटचा जो असणार हा जो लेझर आहे त्याच्या आपण फ्रंट पॅनलवरती येऊया. तर याच्यात जो तुम्ही जो फ्रंट पॅनल बघताय इथे तुम्हाला आतमध्ये एक लेझरचा ऑप्शन आहेच. कारण की याचा मी नट लूज करून सांगतो. जसं इथे आतमध्ये बघू शकता, सुरुवातीला तुम्हाला इथं मिरर दिसून येईल. मिरर जो असतो तो एकदम हेवी असतो कारण की याचे जे असणारे जे लाईटची जी स्ट्रेंथ आहे तर ती एकदम जास्त आणि एकदम मॅसिव्ह पॉवर असल्यामुळे तर मिरर पण त्या क्वालिटीची असली पाहिजे. तर त्याचीच क्वालिटी इथे तुम्हाला दिसून येते. आणि आतमध्ये तुम्ही जो लेझरचा असणारा जो स्कॅनर आहे तो स्कॅनर तुम्ही आतमध्ये बघू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला इथे हाऊसिंगसाठी जवळजवळ 5 फॅन दिलेले जाते फ्रंट पॅनलला आणि याच्या बॅक पॅनलला पण सेम फॅन्स आहेत. जवळजवळ एकदम मॅसिव्ह पॉवर असणार असल्यामुळे या लेझरचा, त्यामुळे तुम्हाला तेवढेच पॉवर आणि तेवढेच हीटसिंग आणि एकदम लॉंग लास्टिंग चालण्यासाठी आणि जास्त आतमध्ये गरम न हो यासाठी दिलं जातं. जवळजवळ 4 ते 5 फॅन इथे तुम्हाला दिलं जातं. इथे तुम्हाला SMचं ब्रँडिंग दिसून येतं. आणि त्याचनंतर जर आपण याच्या साईडला जर बघितलं, लेफ्ट साईडला जर बघितलं तर इथे तुम्हाला सिग्नलसाठी एक इंडिकेटर आणि पॉवर ऑन ऑफचं जे असणारं इथे इंडिकेटर तुम्हाला दिलं जातं. तर मित्रांनो, ज्या लेझरच्या वरती जे असणारं जे इथे वॉटरप्रूफसाठी किंवा वॉटर हाऊसिंग तुम्हाला दिलं जातं, कारण की ज्यावेळी इथे पाणी पडलं जातं त्यामुळे ते पाणी आतमध्ये ते लेझरवरती किंवा काचवरती जे मिरर आहे त्याच्यावरती जाऊन ते मिरर डॅमेज न हो यासाठी हे जे वॉटर हाऊसिंग आहे हे तुम्हाला दिलं जातं. आता याच्या जे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तुम्हाला 2 हँडल इथे 4 हँडल बार्स दिले जातात. तर इथे 4 हँडल्स इथे दिले जातात. इथे 2 आहेत आणि पलीकडं साईडला 2 आहेत. त्याचबरोबर मेन आणि सगळ्यात पॉवरफुल हँडल इथं दिलं जातं. आणि जर इन्स्टॉलेशन करण्यासाठी हे जे हँडल आहे ते खूप इम्पॉर्टंट ठरतं. तर याच्या तर बॅक पॅनलला पण सेम ऑप्शन दिले जातात. सुरुवात लेफ्ट करून करू DMXचं ऑप्शन तुम्हाला दिलं जातं. DMX इन आणि आउटपुटसाठी RJ45चा जो कनेक्शन आहे तर यासाठी इथे ऑप्शन दिलं. सॉफ्टवेअरचा पण सेम इथे तुम्हाला ऑप्शन दिलं जातं. तुम्ही जर या तुम्ही प्रो असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल की सॉफ्टवेअरवरती कसे यूज केलं जातं. त्यानंतर इथे स्क्रीन तुम्हाला दिसून येते. त्या इथे तुम्हाला TFT कार्डचा पण ऑप्शन दिलं जातं. तर हे जे इंडिकेटर्स आहेत हे तुम्हाला इंडिकेटरचं ऑप्शन दिलं जातं. त्याचनंतर इथे तुम्हाला ऑन ऑफचं एक बटन दिलं जातं. हे फ्यूजचं पण ऑप्शन दिलं जातं जे फ्यूजसाठी असतं. पॉवर कॉर्ड इथे तुम्हाला दिलं जातं पॉवर सप्लाय मेन देण्यासाठी. तर इथे तुम्हाला एक पॉवर कॉर्ड दिला जातो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याचा जो बॅक पॅनल जो आहे याच्या बॅक पॅनलजवळजवळ पुन्हा एकदा 5 फॅन दिले जातात आणि एकदम हेवी फॅन्स आहेत. कारण की जास्तीत जास्त लॉंग लास्टिंग आणि आतमधील जे काही मटेरियल आहे जे गरम न हो आणि जास्तीत जास्त आरामात चालावं यासाठी हे जे फॅन्स आहेत ते तुम्हाला दिलं जातं. सगळे जे तुम्हाला जे RGB लाईट दिसतात जे 10 वॅट 20 वॅट किंवा 40 वॅट असो हे पूर्ण CNC कटिंगमध्ये असतात. CNCचं असणारं वर्क असतं आणि मेटॅलिक बॉडी याची. तर एकदम आरामात एकदम तुम्ही शुअरली यावरती तुम्ही राहू शकता आणि एकदम लॉंग लास्टिंगसाठी हे सगळे जे RGB लेझर्स आहेत ते तुम्ही चालवू शकता. मला जसं मित्रांनो इथे जसं लॉयन विन्स इम्पॅक्स दिसते तर याचा हा जो ब्रँड आहे तो विनोद हुजराने आहे. तर यांच्याकडूनच आहे. आणि तर तुम्ही कम्पेअर करू शकता जर SM लेझर आणि जो लॉयन विन्स इम्पॅक्स आहे हे दोन्ही ब्रँड एकाच कंपनीचे आहेत. आणि यांचं जी मेन शाखा जशी सांगितली तर ते कोल्हापूर येथील गांधीनगर येथे. तर जे विनोद हुजराने आहेत तर यांच्याकडून यांची मेन शाखा आणि दुसरी शाखा जी आहे ती पुण्यातील भोर तालुक्यामधील स्वप्नील हिंगे शेख तर यांच्याकडेच ही दुसरी शाखा आहे. तर हे दोन्ही ब्रँड एकाच कंपनीचे आहेत. आणि मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर या दोन्हींचा जर कॉन्टॅक्ट नंबर आहे ते मी तसा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन आणि नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. किंवा तर मित्रांनो आता आपण जे काय तुम्हाला सांगितलं सर्व्हिसिंगबद्दल काय असेल आणि मटेरियल कोणकोणतं यूज केलं जातं, सॉफ्टवेअर कोणकोणतं यूज केलं जातं आणि त्याबद्दल आपल्या जी डिटेलिंगची माहिती आहे तर ते आपल्याला जे आपल्याला आता या व्हिडिओत भेटेल. तर आपल्यासोबत आहेत इथे तुम्ही बघू शकता स्वप्नील शेठ हिंगे.
तर यांच्याकडून आपल्याला जे काही डिटेल आहे तर ते आपल्याला इथून पुढे जे माहिती आहे तिथे आपल्याला सांगतील. मित्रांनो, आज आपण लेझर संदर्भात बरीचशी माहिती लोकांना नाही आहे. बरेच लोकांना लेझर पर्चेस करतात पण लेझरबद्दल असे काही डीपमधलं नॉलेज नसतानाही ते लेझर भले मोठे भरपूर पैसे असे साठवून ते पर्चेस करतात, पण ते घेताना ना योग्य डिसिजन असा हा घेता आला पाहिजे आणि तो लेझर पर्चेस करताना चांगल्या व्यक्तीकडून किंवा चांगल्या कंपनीचा लेझर पर्चेस करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगणार आहोत की जी वर्ल्ड वाईड कंपनी मॅन्युअल कंपनी आहे, जी जापनीज टेक्नॉलॉजी कंपनी आहे, जी पूर्ण भारतामध्ये पूर्ण इंडियात आणि पूर्ण जगामध्ये जी चांगल्या सर्विस सप्लाय करते, पॉवर सप्लाय सगळ्या कंपन्यांना करते, ती ही मॅन्युअल कंपनी. मॅन्युअल कंपनी अशी आहे की जे भले मोठे इन्स्ट्रुमेंट किंवा सी सी टी व्ही कॅमेराज वगैरे जे बनवतात त्यासाठी लागणारी पॉवर सप्लाय ही मॅन्युअल कंपनी प्रोव्हाइड करते. हिचं नाव जागतिक दर्जात चांगलं आहे. हे कंपनी हे लेझरचे जे पॉवर सप्लाय हे आपल्या लेझरमध्ये वापरलेले असतात. दुसरा असा ऑप्शन आहे की बरेच असे पॉवर सप्लाय वगैरे आपल्याकडं अवेलेबल आहेत, ते जेणेकरून भविष्यात तुम्हाला सर्व्हिसचा इश्यू होऊ नये म्हणून ते आपल्याकडं स्पेअर वगैरे सर्व अवेलेबल आहेत. जर एखादा स्पेअर मिळाला नाही तर तुम्हाला आम्ही तुम्हाला तो मागवून देऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लेझरमधला मेन पार्ट धरला तर तो असतो स्कॅनर. तो असतो स्कॅनरचा भाग, हा स्कॅनर हा मेन, हा स्कॅनर हा सर्वात नाजूक भाग समजला तो लेझरमधला. तर हा लेझर असतो भले असा चांगला असा स्कॅनर आपण वापरतो, हा DT30H असा हा स्कॅनर आहे. हा DT50, DT30H, DT30K, DT RDX असे बरेचसे स्कॅनरचे मॉडेल आहेत जे आपण 10 वॉटमध्ये 40 वॉटमध्ये म्हणजे मॉडेल वाईज आपण तो वापरतो. तसे बरेचसे स्कॅनर आपल्याकडे उपलब्ध आहेत. इकडे आता एक आपण असा एक प्रश्न घेऊया म्हणजे जे जर तुमच्याकडे जर इतर कंपनीचे जर लेझर असतील आणि त्यांच्यामध्ये जर तुम्ही सॉफ्टवेअर यूज करत असाल किंवा नसाल, तर तुम्हाला जर सॉफ्टवेअर हवं असेल आणि सुटेबल प्राईजमध्ये जर हवं असेल तर तो सॉफ्टवेअर कोणकोणत्या प्रकारचे आहे यावरती आपण डिटेलिंगमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर मित्रांनो, हाय AB4 हाय AB4 असा आहे. ह्याच्यामध्ये तर मेमरी कार्ड लावलं जातं पावर्ड बाय पँगोलिन. पँगोलिन एक कंपनी आहे की जी सर्व लेझर टेक किंवा केवांट वगैरे कोणते लेझर असतील त्याला पूर्ण दे ह्याला एक प्रोफेशनल युजर्स जे आहेत त्यासाठी पँगोलिन कंपनी ही क्विकशो पँगोलिन कंपनी ही प्रोव्हाइड करत असते. AB4 सॉफ्टवेअर आहे हे. आणि सेकंड म्हणजे हा AB3 आहे. हा AB3 पाहू शकता. AB3 आहे असा हा AB3 असतो. हा AB3 आहे. मुळात अजून काही लोकांना AB3 आणि AB4मधला कॉन्सेप्ट हा समजलेला नाही आहे. लोक कन्फ्यूज आहेत की नक्की AB3 किती, AB4 काय असतो आणि AB3. तर AB3 हा असतो आणि AB4 हा असतो. AB4 म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालतो आणि हा प्लग अँड प्ले असा हा AB3 आहे. हा सॉफ्ट तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर डायरेक्ट चालतो. ह्याला कोणताही ID पासवर्ड वगैरे काही लागत नाही. हा डायरेक्ट प्ले. आता एक गोष्ट सांगणार आहे की आता बऱ्याच कंपन्या काय करत आहेत की डुप्लिकेट असे सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याला बँगोलिन म्हणून असं पण संबोधलं जातं. तर हे AB3 आणि हा AB4 आहे. जो जेन्युइन स्पेअर्स तुम्ही पर्चेस करा आणि जेन्युइन बायरकडूनच हा पर्चेस करा. मार्केटमध्ये दिल्लीमध्ये किंवा दिल्ली मार्केटमध्ये आणि इंडिया मार्केटमध्ये बरेच अशा गोष्टी आहेत की जे डुप्लिकेट वस्तू विकत आहेत सध्या. डुप्लिकेट आणि ओरिजिनल ह्याच्यामधला तुम्हाला फरक काढता आला पाहिजे. 1 वर्षानंतर किंवा 8 महिन्यानंतर तो पँगोलिन बाद काढतो किंवा तो बाद होतो. एवढं मोठं आपण सॉफ्टवेअर खरेदी करतो आणि ते बाद होतं, तर जेन्युइन बायरकडूनच पर्चेस करावं. तर या दोन सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला माहिती समजले असेल, कारण की मार्केटमध्ये खूप सारे फेक असे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत आणि जे जेन्युइन जे सॉफ्टवेअर्स आहेत तर तेच तुम्ही नक्की घ्या. तर तुम्हाला तुम्ही हे जे दोन सॉफ्टवेअर्स आहेत ते तुम्ही इथून घेऊ शकता. तर यावरती नक्की तुम्ही सावध राहा आणि सावधानीने तुम्ही जे काय तुमचं प्रोडक्ट आहे हे सॉफ्टवेअर आहे ते नक्की घ्या. सेकंड म्हणजे लेझर कनेक्टिव्हिटी करण्यासाठी ज्या वायर्स लागतात त्या वायर्स आपल्याकडं हेवी अशा उपलब्ध आहेत. जसं तुम्हाला 1500 रुपयापासून वायर आपल्याकडं आहे ते 3000, 4000, 5000 वायर आपल्याकडे उपलब्ध आहेत. सेकंड म्हणजे जे लेझरला लागणारे स्पेअर्स आपल्याकडे स्पेअर्स ऑल उपलब्ध आहेत. अगदी स्कॅनर असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या किंवा बॅक एंड डिस्प्ले असू द्या, तर ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही सर्व्हिस विक्रीनंतर तुम्हाला सर्व्हिस ही जेन्युइन तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला जर कोणतं स्पेअर पार्ट किंवा कोणते वायर्स असो किंवा सॉफ्टवेअर केबल्स असो किंवा कोणते जे पॉवर कॉर्ड्स असो आणि इतर जे मटेरियल आहे जे तुमच्या असणार जे लेझर्स लाईट्स आहेत किंवा त्यामध्ये तुम्हाला यूज करायचं असेल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आणि तुमच्या लेझरमध्ये हे यूज करू शकता आणि ओरिजिनल मटेरियल वापरा आणि त्यावरतीच काम करा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला दादा सांगतील. तर ठीक आहे. हां मित्रांनो,
एक हे युजरसाठी आहे मेन फॅक्ट, म्हणजे जे आता लोक 20-20, 30-30 लेझर लावत आहेत, पण काही लोकांना माहीत नाही की लेझर हा एक लिमिटेड यूज आहे. तर लोकांना भाड्याने देताना किंवा 20-20, 30-30 लेझर लावताना एका पेंग्युलिनवर 30-30 लेझर लावू नका. त्यामुळे मेंटेनन्स तुम्हाला येऊ शकतो भविष्यामध्ये. भविष्यामध्ये तुमचा स्कॅनरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. स्कॅनर हा जातोच जातो, परंतु तुम्हाला पॉवर सप्लायची पण इश्यू होऊ शकतात. तर खूप झाले तर 3 लेझर एका FB3 तुम्ही लावू शकता. त्याच्यावर तुम्ही लेझर प्ले करू नका. किंवा त्यासाठी तुम्ही सेपरेट सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. अगदी 25 लेझर लावायचे तर 5 सॉफ्टवेअर तुम्ही वापरा, ह्याच्यावर अतिरिक्त लेझर लावू नका. सेकंड म्हणजे त्याचा पार्ट असा आहे की तर फ्रिक्वेन्सी हा लास्ट लेझरपर्यंत तुम्हाला पोहोचत नाही, त्या कारणात तुम्हाला लेझरला मेंटेनन्स येऊ शकतो. फ्रिक्वेन्सी हा शेवटच्या लेझरपर्यंत हाय असा पोहोचला पाहिजे. त्याकरता तुम्ही लेझरचे सॉफ्टवेअर ज्यादा से ज्यादा यूज करता येईल असा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचाही बेनिफिट असो आणि तुमचा जो लेझर आहे तो लाँग लास्टिंग चालावा. त्यासाठीच थोडक्यात एक टिप जी आहे, तर सॉफ्टवेअर किती यूज करावं किंवा एका सॉफ्टवेअरवरती किती लेझर यूज करावं, या सगळ्यात बेसिक असणारी जी गोष्ट आहे ती दादानं तुम्हाला सांगितली. तर मित्रांनो, आता आपण येऊया सगळ्यात मेन आणि एकदम इम्पॉर्टंट पार्टवरती. तर या लेझरची प्राईस नक्की काय असणार आहे, तर ही सगळ्यात तुमची असणारी जो मनात असणारी जी एक्साइटिंग आहे. तर आपण या ज्या 4 लेझर्स आहेत, तर याचे जे काय प्राइसिंग आहे मी तुम्हाला आता सांगतो आणि नक्कीच ध्यानपूर्वक ऐका. सुरुवातीला आपण जो हा 10 वॅटचा जो बघितला, ओके, हा 10 वॅटचा जो RGB लेझर बघितला, RGB लाईट बघितला, तर याचे जे प्राईस आहे ते तुम्हाला इथे 1,10,000 तुम्हाला मिळून जाईल. ओके, जर काय वाटलं असेल तर मार्केट प्राईजनुसार हे सगळे डिपेंड राहतं. 1,10,000 तुम्हाला हा जो 10 वॅटचा RGB लाईट आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तर हा जो 20 वॅटचा जो लेझर आहे, तर तो हा 20 वॅटचा जो RGB लेझर आहे तो तुम्हाला 2,10,000 तुम्हाला भेटून जाईल. त्याचनंतर हा जो तिसरा ऑप्शन आहे, हा जो आहे 32 वॅटचा जो लेझर आहे, तर याचं जो रेटिंग आहे ते तुम्हाला 3-10 तुम्हाला भेटून जाईल. ओके, तर हा झाला 32 वॅटचा जो लेझर आहे तो तुम्हाला 3,10,000 तुम्हाला भेटून. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मॅसिव पॉवर असणारा जो तुम्हाला 40 वॅटचा जो तुम्हाला लेझर सांगितला, तर हाच तो 40 वॅटचा जो लेझर आहे. तर याचं जर तुम्हाला प्राइजिंग सांगायचं म्हणलं तर हा तुम्हाला भेटून जाईल 5-10, म्हणजेच 5,10,000 तुम्हाला हा लेझर भेटून जाईल. तर हे जे तुम्हाला जे रेटिंग सांगितलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट, म्हणजे जे मार्केट प्राईस आहे त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं, पण त्याच्या आधारे तुम्हाला याच्या आसपास तुम्हाला हे याचे जे असणारे प्राईसिंग आहे ते तुम्हाला भेटून राहील. तर नक्कीच एकदा तुम्ही हे SM लेझर पुणे यांच्याकडे एकदा कॉन्टॅक्ट करा, किंवा स्वप्नील शेठ हिंगे आणि अक्षय शेठ हिंगे यांचा मी जो कॉन्टॅक्ट नंबर आहे, जो प्रॉपर ॲड्रेस पण आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन जाईन. नक्कीच एकदा कॉल करा आणि एकदा यांना व्हिजिट करा आणि प्राइजिंग किंवा याचं असणार जे काही फीचर्स आहेत हे तुम्हाला इथे समजून जाईल. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल, आणि सगळ्यात युनिक व्लॉग बनवण्याचा मी ट्राय करत असतो, आणि कारण तोच आज पब्लिक डिमांड म्हणून मी आज हा व्लॉग बनवला आहे. तर याचं कम्पॅरिझन जर तुम्हाला जर हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. एक वेळ आपण नक्कीच तो असा कम्पॅरिझन या असणारे जे लेझर्स आहेत आणि इतर असणारे जे लेझर्स आहेत याचा आपण एक कम्पॅरिझन असणार एक व्हिडिओ आपण बनवू. हे जे SM लेझर 72 पण आहे, तर यांचं जे स्वप्नील शेठ हिंगे यांचं जे हे जे लेझरचं जे काही सेलिंग करतात, मी तुम्हाला रेंटलचं पण सांगितलं, तर ते रेंटल पण करतात, रेंटे पण तुम्हाला देतात. जर तुम कोणाला मंडळाला किंवा कोणत्या फेस्टिवल किंवा इनडोअर आउटडोअरसाठी जर तुम्हाला लागणार असेल किंवा कोणत्याही फंक्शनसाठी जर तुम्हाला लेझर हवे असतील, तर नक्की तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये किंवा तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न किंवा रेंटलमध्ये देण्याचा प्रयत्न करतात, आणि ते तुम्हाला इथे भेटू शकतो. मित्रांनो, जे बिगनर्स आहेत किंवा ज्यांना लेझर्स हवे आहेत, तर नक्कीच जर तुम्हाला डिस्काउंट जर हवा असेल, जर जे माझ्या चॅनल थ्रू जर तुम्ही जर स्वप्नील शेठ यांना जर तुम्ही व्हिजिट करणार असाल किंवा SM लेझर यांना जर व्हिजिट करणार असाल, तर माझ्या चॅनल थ्रू जर तुम्ही आला जर तुम्हाला रेफरल डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच जर तुम्हाला हवं असेल तर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि यांचाही नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच तुम्हाला जर तुम्ही माझ्या चॅनल थ्रू जर आला तर तुम्हाला डिस्काउंट नक्की भेटेल. तर मित्रांनो, एक आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, पुढल्या महिन्यातील 25-26-27 जे काही पाम एक्सपो या ठिकाणी साऊंड्स असतील, लेझर्स असतील, RGB लाईट, शार्पियाज या सगळ्या गोष्टींचं तिथे एक्झिबिशन असणार आहे, तर त्यावेळी नक्कीच SM आणि लाईन असणारं जे हे दोन ब्रँड्स आहेत, तर हे तिथे नक्की असणार आहेत सेलिंगला, किंवा तिथे जे काही त्यांचं प्रोडक्ट असणार आहे ते एक्झिबिशनमध्ये नक्कीच यांनी पण पार्टिसिपेट केलं आहे. तर बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावरती पण एक तो व्लॉग आपण तो
एक्झिबिशनचा व्लॉग आपण नक्की कवर करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत तो प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न. आणि मित्रांनो, जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑल करा आणि एकदा नक्कीच SM Laser 72 पुणे यांना नक्की एकदा व्हिजिट करा. यांना कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आणि इंस्टाग्रामला पण यांचं पेज आहे SM Laser 72 पुणे म्हणून यांचं. तर नक्की त्यांना पण फॉलो करा आणि त्यावरती डिटेलिंग किंवा जे काही लेझरचे असणारे जे अपडेट आहे ते नक्की त्यावरती देत राहतात.